नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरातील काल सगळ्यात मोठ्या नियमाचं उल्लंघन झालं असून आर्या जाधवने थेट निकी तांबोळीच्या कानशिळ्यात लावली आहे, तिच्या कानाखाली आवाज काढला आहे, त्यामुळे आता बिग बॉस आर्या जाधवला मोठी शिक्षा देण्याच्या तयारीत आहेत. बघा, कलर्स मराठीने जो काही प्रोमो शेअर केला आहे, या प्रोमोमध्ये आर्या जाधव ही कुठेही दिसत नाही. बिग बॉसच्या घरातील सध्या उपस्थित असलेले सगळे सदस्य दिसतात, मात्र आर्या जाधव दिसत नसल्या कारणाने सोशल मीडियावर आर्याबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जाते की खरंच बिग बॉसने आर्या जाधवला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं का, की तिला सिक्रेट रूममध्ये ठेवलं, की तिला जेलमध्ये टाकले, असे नाना विविध प्रकारचे प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत. आता बिग बॉसने तिच्याबद्दल काय निर्णय घेतला हे आपल्याला आज 9 वाजताच कळेल, पण सध्या आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही. मित्रांनो, खरं तर ज्या पद्धतीने आर्या जाधवने निकी तांबोळीच्या कानशिळ्यात लावली, तेव्हा निकी तांबोळीला असं वाटलं असेल की माझे फॅन्स, त्यानंतर मी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माझ्याबद्दल बोललं जात असेल, पण इथे सगळं उलटं होताना दिसते. खरं तर निकी तांबोळीच्या कानशिळ्यात लावल्यानंतर, म्हणजे मोठी चूक केल्यानंतर सुद्धा आर्या जाधवला मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय. बघा, सध्या सोशल मीडियावर आर्या बद्दलच बोललं जाते. बघा, मी मगाशी व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ज्या काही 100 कमेंट्स येतात सोशल मीडियावर, तर त्याच्या मधील 95 ते 96 कमेंट्स ह्या आर्या जाधवच्या समर्थनाचं येताना दिसत आहेत. आर्या जाधवला खरंच खूप मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसतंय. इस थप्पड की गूंज हे ना सोशल मीडियावर जबरदस्त छाई आहे. वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा याचा फायदा आर्या जाधवला मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. असं कळतंय की आर्या जाधव ही वोटिंगमध्ये नंबर 3 वरून नंबर 2 वर सुद्धा गेली आहे. आता ही बातमी सुद्धा सोशल मीडियातूनच येते. मित्रांनो, खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये हिंसेला अजिबात स्थान नाही, यावर बिग बॉस खरंच खूप मोठा निर्णय घेणार आहेत. पण आर्याने जे काही कृत्य केलंय याला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसतंय. खूप सारा सपोर्ट आर्याला मिळताना दिसतोय. बरेचसे लोक सांगताना दिसतात की जर आर्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस बघणार नाही. एकाने तर अक्षरशः रितेश भाऊला लेटर सुद्धा लिहिलंय प्रेक्षक म्हणून. तर खूप सारा सपोर्ट आर्याला मिळताना दिसतोय. बघा, पहिल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने वर्षाताईनं जो काही सपोर्ट निकेमुळे मिळाला, तर असा सपोर्ट आता आर्या जाधवला मिळताना दिसतोय. आता याचा फायदा बघू, आर्याला किती होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता बघूया आज बिग बॉसने आर्याबद्दल काय निर्णय घेतला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुमचाही आर्याला सपोर्ट आहे का हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.